नमस्कार बालमित्रांनो, इयत्ता सातवी गणितामध्ये आज आपण सराव संच 18 सोडवणार आहोत। यामध्ये आपण नवीन कन्सेप्ट विरुद्ध किरण हे देखील समजून घेणार आहोत। तर बघा, ज्या दोन किरणांचा आरंभबिंदू सामायिक असतो व त्या किरणांनी एक रेषा तयार होते, आपल्याला माहिती आहे कुठलाही किरण म्हणजे एक आरंभबिंदू आणि त्या आरंभबिंदूपासून जाणारी अमर्याद रेषा म्हणजे किरण असतो। तर बघा, ज्या दोन किरणांचा आरंभबिंदू सामायिक असतो व त्या किरणांनी, म्हणजे सपोज इथे हा एक मी किरण काढत आहे, हा त्याचा आरंभबिंदू आहे सपोज ए, आणि हा ए बी हा किरण आहे। तर बघा, आणि ह्या साईडला याच आरंभबिंदू असलेला ए आणि हा ए डी हा किरण आहे। तर बघा, ज्या दोन किरणांचा आरंभबिंदू सामायिक आहे, म्हणजे ए हा आरंभबिंदू आहे व त्या किरणांनी एक रेषा तयार होते। आता इथे मी डायरेक्ट हातानेच रेषा काढलेली आहे, तर बघा ही इथे एक रेषा तयार झालेली तुम्हाला दिसत आहे। तर अशा पद्धतीने जेव्हा आपल्याला किरण दिसतात तेव्हा त्यांना परस्परांचे विरुद्ध किरण म्हणायचे, ते एक्झॅक्ट एकमेकाच्या अपोजिट डायरेक्शनला असतात, म्हणून त्यांना अपोजिट रेज विरुद्ध किरण असे म्हणतात। मग त्यावर आधारित सराव संच 18 आपण इथे सोडवणार आहोत। शेजारील आकृतीतील विरुद्ध किरणांची नावे लिहा। तर बघा, विरुद्ध किरणांची नावे लिहायची आहेत म्हणजे आपल्याला असे किरण शोधायला लागते ज्यांचा आरंभबिंदू सामायिक आहे आणि त्यांच्यामुळे एक सरळ रेषा तयार झालेली आहे, असे विरुद्ध किरण शोधायचे आहेत। आणि विरुद्ध किरणामुळे सरळ कोण तयार होतो हे देखील लक्षात ठेवा। तर इथे बघा, हा आरंभबिंदू पी असलेला किरण पी टी आणि पी एन ही काय आहे, विरुद्ध किरणांची जोडी आहे। तर आपण इथे लिहू शकतो किरण पी टी व किरण पी एन ही काय आहे, विरुद्ध किरणांची जोडी, कारण यांच्यामुळे एक रेषा तयार झालेली आहे। त्यानंतर बघा, इथे पी हा आरंभबिंदू असलेला पी एल आणि पी एम ही देखील विरुद्ध किरणाची जोडी आहे। किरण पी एल आणि किरण पी एम ही देखील विरुद्ध किरणांची जोडी आहे, त्यामुळे देखील एक सरळ रेषा तयार झालेली आहे। किरण पी एम व किरण पी टी हे विरुद्ध किरण आहेत का? किरण पी एम आणि किरण पी टी हे विरुद्ध किरण आहेत का असं विचारलेलं आहे, तर हे विरुद्ध किरण नाहीत। सकारण लिहा, कारण काय आहे, तर पी हा सामायिक आरंभबिंदू आहे परंतु या किरणांमुळे एक सरळ रेषा तयार झालेली नाही आहे किंवा सरळ कोण तयार झालेला नाही, म्हणून हे विरुद्ध किरण नाहीत।